माझं नाव दिग्विजय सिंह दिनेश पडवळ. मी मलकापूर उपासना केंद्र मलकापूर तालुका शेवाडी जिल्हा कोल्हापूर. तर मी म्हणजे म्हणतात सुखाचे दिवस सुरू असताना आपल्याला सद्गुरू दिसत नाही, त्यातलंच काहीसं माझ्यासोबत झालेलं आहे. मी स्वतः BSc स्टुडंट आहे, मी MPSCचा अभ्यास करतोय. 2019 मध्ये असंच झालं, सगळं व्यवस्थित चालू होतं. 9 जानेवारी थंडी, आता शेवाडी तालुक्यात थंडी भयानक थंडी असते, आणि 8 तारखेला मी माझ्या आजीसोबत रानात वगैरे जाऊन आलो. रानातली कामं चालू होती, कामगार होते. घरी आलो, झोपलो रात्री उशिरा. मम्मी पप्पा जळगावला गेले, ते आलेले, तेही झोपलेले. रात्री थंडीमुळे अचानक आईला त्रास सुरू झाला, आईचं हृदय म्हणजे कमी चालायला लागलेलं, त्यामुळे ती पूर्णपणे अनकॉन्शियस झाली. जास्तीत जास्त वेळ मी आईसोबत घालवलेला, मला त्यावेळी काही सुचत नव्हतं. पप्पा म्हटले बाहेर आमची स्वतःची फोर व्हीलर होती, म्हटले सुरू कर, आईला दवाखान्यात घेऊन जायला लागला. चालू गाडी, रात्री आम्ही रात्रीच पप्पा त्यांना आलेले, रात्री 10-11 सुमारास, 1-1.5 सुमारास गाडीला शाखर मारला, गाडी चालू झाली. मी तसंच तिथून पप्पांच्या मित्रांच्या घरी गेलो. पप्पाने सांगितलं मी दुसरी गाडी घेऊन येतो. त्यांची हिरणीची गाडी, मी गाडी पोहोचलो स्टार्टर मारला, तीही गाडी चालू झाली. दुसरी तिथेच एक जुनी गाडी होती, मला डोक्यात काय चाललेलं काय माहित नाही. मी म्हटलो बापू, आणि त्यावेळी मी पहिल्यांदा बापूचं नाव स्मरण केलं, म्हटलं तरी चालेल. म्हटलो बापू आता तुमच्यावर सगळं आहे, ही गाडी चालवली असं मला काही वाटत नाही, पण मी त्या गाडीला जुनी सगळ्यात गाडी तिला मी स्टार्टर मारला, ती गाडी सुटली ना, गाडीला AC ना काही. फक्त तिथून आम्ही ती गाडी घेऊन दवाखान्यात गेलो. डॉक्टरांनी काही एक इंजेक्शन दिलं, त्यानंतर गोळी दिली की तुम्ही इथून कोल्हापूरला घेऊन जा, 50 किलोमीटर कोल्हापूर. पप्पाने त्यांच्या मित्राला फोन लावला, तुम्ही मित्र त्यांची इनोवा गाडी होती ती घेऊन आले. आम्हाला असं झालेलं की आई आम्हाला नाही चालतात, असाच तो प्रसंग होता. आई आमच्यासोबत बोलत नव्हती, मी सगळ्यात लाडकाचा मी हाक मारली की ती फक्त हो म्हणायची. आणि एवढंच करत आम्ही, मी तिच्यासोबत पूर्ण कोल्हापूरपर्यंत जास्त 1 तास मी तिच्यासोबत बोलत होतो. ते गेल्यानंतर कोल्हापुरात डायमंड हॉस्पिटलमध्ये आईला आत घेतलं ICU मध्ये. डॉक्टर म्हटले की हृदय 40-45% चालतंय, त्यामुळे जरा आम्हाला वेळ द्या स्टेबल होण्यासाठी. डॉक्टरांनी पण अशा जवळपास सोडलीच होती. आम्ही, माझी आत्या आली आमच्यासोबत. आत्या आल्यानंतर आत्या पहिल्यापासून 2000 पासून बापू बघत. आत्याने जे काही मला वाचण्यासाठी दिलेलं ते मी पठन करत तिथं बसलेलो. याआधी मी कधीही पठन केलेलं नाही किंवा काय केलेलं, फक्त एवढंच बापूंना सांगितलं की बापू जे काही याच्याआधी माझ्याकडून झालं असेल किंवा मी तुमच्याकडून यायचो, पण निवळ फिरण्यासाठी किंवा काहीतरी बघायचं म्हणून मी मुंबईला हॅपीमध्ये दरवर्षी जाईल. पण जे काय आहे ते तुम्ही पाठी टाका आणि माझ्या आईला व्यवस्थित करा. एवढं बोलून झालं, मी पठन पूर्ण केलं. अंबज्ञ म्हटल्यानंतर डॉक्टरांनी मला एक सांगितलं की त्या शुद्धी आल्या, तुम्ही त्यांना जाऊन बघू शकता. आणि मी तिला जाऊन भेटलो, मी तिथूनच हात जोडला बापूंना, जो बापू अंबज्ञ. हाच अनुभव मला बापूंनी जो दिला, तेव्हापासून मी बापूंचा हात सोडलेला नाही, बापूंनी माझ्या डोक्यावर हात सोडलेला नाही. त्यानंतर खूप काही बापूंनी माझ्या हे केलेलं आहे, मला सपोर्ट केलेला आहे. हरिओम श्रीराम.